Your Tomorrow. This poem written by Edgar Guest, American poet. This is an inspirational poem. एक इंस्पिरेशनल पोयम आहे, प्रेरित करणारी कविता आहे, प्रेरणादायी अशी कविता आहे. इन दिस पोयम द स्पीकर इज आस्किंग द रीडर्स वेदर दे हॅव डन एनीथिंग टू इम्प्रूव द लाईफ ऑफ अनदर ह्युमन बीइंग ऑर नॉट. इन दिस पोयम द स्पीकर इज आस्किंग द रीडर्स, इथं कवी रीडर्सला काही प्रश्न करतो आपल्याला, वेदर दे हॅव डन एनीथिंग टू इम्प्रूव द लाईफ ऑफ अनदर ह्युमन बीइंग ऑर नॉट. की आपण जनरली आपण आपलं स्वतःचं जीवन इम्प्रूव्ह करण्याकडे आपला कल असतो, आपला भर असतो, की आपण स्वतःचं जीवन आपलं इम्प्रूव्ह करण्याकडे आपला भर असतो. दिस इज द कॉमन थिंग. बट हियर पॉइंट आस्क अस की मिस वेदर वी हॅव डन एनिथिंग टू इम्प्रूव्ह द लाईफ ऑफ अनदर ह्युमन बीइंग ऑर नॉट, की आपण दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचं जीवन इम्प्रूव्ह करण्याकडे काही काम केलं का, आपण स्वतः सोडून दुसऱ्याला कोणाला हेल्प केली का, दुसऱ्याला कोणाला एज्युकेशन फीस भरण्यासाठी आपण फी पैसे दिलेत का, कोणाला अन्न दिलं का खायला, कोणाला कपडे दिलेत का, अशी कुठली तरी मदत केली का, किंवा कोणाला गुड ॲडवाईस दिला का आपण, अशी काही मदत केली का आपण ॲज अ ह्युमन बीइंग. वी शुड बी कोऑपरेटिव्ह, आपण सहकारी वृत्ती असायला पाहिजे आपली. तुम्ही कॉलेज उमरखेडून आपल्या कॉलेजकडे येता, कॉलेज बरंच डिस्टन्स आहे आपलं, 3 किलोमीटर्स आहे. तुमच्याजवळ बाईक असेल तर तुम्ही त्याला लिफ्ट दिली का कधी कोणाला, तुमचा क्लासमेट आहे तुम्हाला दिसला चल बस बाब मी नेतो तुला तुझे 10 रुपये वाचतील, अशी कधी हेल्प केली का? तसं तुम्हाला छंद आहे, एक नाही तुम्ही 2-3 जण बसून आणता, काही नाही ट्राफिक रूल तोडून आणता सगळं, तो भार वेगळा तुमचा. ओके, इट इज अप टू यू वेदर यू विल हॅव अ बेटर फ्युचर ऑर नॉट. इट इज अप टू यू whether you will have a better future or not. If aapla bhavishya changla rahil ki kasa rahil he totally depend upon us, te aaplyavar eka vyaktivar depend asnar ahe. Therefore one should consider one's actions and deeds carefully and plan accordingly for a better future. Therefore one should consider one's action and tyamulach therefore one should consider one's actions, आपली प्रत्येकाची क्रिया कृती अँड डीड्स केअरफुली, आपण आपल्या प्रत्येक क्रिया घटना आपण स्वतः काळजीपूर्वक केल्या पाहिजे, अँड प्लॅन अकॉर्डिंगली फॉर अ बेटर फ्युचर, आणि आपल्या चांगल्या भविष्यासाठी आपण झटलो पाहिजे, याचं व्यवस्थित नियोजन आपण आपल्या जीवनामध्ये लावलं पाहिजे, अशा आशयाची कविता आहे. जस्ट लेट स्टार्ट द पोयम. हॅव यू अर्न युअर टुमारो. आय विल रीड द फर्स्ट स्टांजा अँड देन एक्सप्लेन लाईन टू लाईन, वर्ड टू वर्ड. जस्ट फोकस ऑन युअर पेज, पेज नंबर 112. Is anybody happier because you pass his way? Does anyone remember that you spoke to him today? This day is almost over and its toiling time is through. Is there anyone to utter now a kindly word of you? So this is the opening stanza of this poem, and there are a number of questions the poet asked us. The poem start with questions. Okay, ही कविता प्रश्नांनी स्टार्ट झाली की इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास हिज वे. यू पास हिज वे, असा कोणी आहे का की तुम्ही त्याच्या मार्गातून गेलात किंवा त्याची भेट झाली तुमच्या सोबत. इज देअर एनीबडी हू मेट यू अँड ही जस्ट बिकेम हॅपी, की तुम्ही भेटल्यामुळे तो व्यक्ती आनंदी झाला का. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास हिज वे, की तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर कुठंतरी तुम्ही बाहेर निघाले, क्रॉस झाला आणि तुम्हाला हाय हॅलो एखाद्या व्यक्तीसोबत झाला, तर तुमच्या भेटीमुळे तो व्यक्ती सुखावला का, असं कधी घडलं का, तुम्हाला कधी जाणवलं का. डू यू फील सच काइंड ऑफ थिंग्स, की तुम्ही कुठंतरी कॉलेजमध्ये आला, तुम्हाला कुणीतरी एक्स वाय झेड पर्सन भेटला, त्याला आनंद झाला तुम्ही भेटल्यामुळं. आता आनंद कधी होईल, आपलं बोलणं जर तसं चांगलं असेल, आपले मॅनर्स एटिकेट्स तसे जर चांगले असतील, आपला फ्रेंडली नेचर असेल, इझी टू टॉक असेल आपण, आपल्या बोलण्यातून जर कोणाला काही हेल्प झाली, काही ॲडवाईस मिळाला, डेफिनेटली तो माणूस सुखावणार, त्या माणसाला आनंद वाटणार. नाही तर जनरली असे काही लोक असतात की समोरून यायली की आपण सारे येते पणवती यायली रे कोण चला उगाच काहीतरी लावणार नाही, असं असतं. हे कुठंतरी आपला टेम्पर
टेम्परामेंट आहे. जनरली आपण असं बिहेवियर असतं आपलं, किंवा तसे काही व्यक्तिमत्व असतात की त्यांना त्यांचं तोंडही पाहणं आपल्याला आवडत नाही. बट वी शुड मेंटेन अवर पर्सनॅलिटी, वी शुड इम्प्रूवाइज अवर सेल्फ. आपण आपल्या स्वतःला काहीतरी इम्प्रूवाइज करायला पाहिजे. आणि लोक जर आपल्याला भेटल्यानंतर लोकांना आनंद व्हावा की नाही बाबा या माणसाला भेटल्यानंतर चांगलं वाटतं असं लोकांची धारणा बनायला पाहिजे. दिस इज द रिअल अचीवमेंट. अहो तुम्ही पैसा किती कमवता, तुम्ही किती नॉलेजेबल आहात, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. की तुम्ही भेटल्यानंतर किती जणांना चांगलं वाटतं, मग तुम्ही तुमचा नेचर हेल्पिंग नेचर असू शकतो, त्यामुळे लोकांना चांगलं वाटू शकतो, नाही बाबा माणूस मदत करतो. नाही तर बरेचसे लोक असे भेटले की हा चला हॅलो हाय चला चहा पाजा बरं जुलमच. आपल्याच खिशातून पैसे काढून घेतात. आपण उतारले बोगस माणूस आहे, याला नंतर भेटायचं नाही. हे भेटला की आपले 5-50 रुपये खर्च करणारच. फार कुठल्या माणूस आहे म्हणून नंतर जेव्हा कोणा लोक भेटतील ना दररोज हा हॅलो हाय तिथेच बसा तिथेच बसा इकडे होऊ नका असं कर. कारण की त्याचा स्वभाव म्हणून बरेचसे लोक असते तर फ्रेंड सर्कलमध्ये कलिकमध्ये कुठं बाहेर गेले त्यांना काही घ्यायचं, अरे अरे माझं पॉकेटच विसरलं, द्या सर बरं 100 रुपये घेते. पुन्हा 100 रुपये द्यायचं नावच नसते. पुन्हा घ्यावा चान्स आला नको वाटतो हे गेले याच्यासमोर गेले की 100 रुपये चोड देते आपल्याला, त्याला न भेटलेलं बरं. असे लोक असत. म्हणून इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास हिज वे, म्हणजे आपलं बिहेवियर असं असायला पाहिजे की आपण ज्याला कोणाला भेटलो त्या व्यक्तीला आनंद झाला पाहिजे. डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे? डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे? की तुम्ही ज्याला कोणाला बोललास ते लोक तुम्हाला लक्षात राहतील का, लक्षात ठेवतील का? कारण आपलं बोलणं त्या दर्जाचं असलं पाहिजे. आपण इतकं छान सॉफ्ट बिहेवियर असलं पाहिजे, इझी टू टॉक असलं पाहिजे, मॅनर्स अँड एटिकेट्स मॉरॅलिटी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजे, त्यामुळे लोक आपल्याला लक्षात ठेवतील. दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट्स टॉयलिंग टाइम इज थ्रू. टॉयलिंग टाइम मीन्स टाइम स्पेंड इन हार्ड फिजिकल वर्क. दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर. प्रत्येक लोक कावाड कष्ट करते दिवसामध्ये, सकाळचा दिवस सुरू होतो तसं ते संध्याकाळपर्यंत मेहनत करतात, भरपूर मेहनत करतात. दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर आणि हा दिवस कधीतरी संपणार आपला, संपतो दिवस ॲट द एंड ऑफ द डे ॲट द इव्हिनिंग टाइम. आणि इट्स टॉयलिंग टाइम इज ओव्हर मीन्स जेव्हा जेव्हा आपला टॉयलिंग टाइम मेहनतीचा कालावधी असतो, शेतकरी असेल तर शेतामध्ये काम करणार सकाळपासून संध्याकाळपर्यंत, टीचर असेल तर क्लास कॉलेजमध्ये काम करणार, तुम्ही विद्यार्थी आहात तर तुम्हालाही काहीतरी मेहनत आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत, दिस इज कॉल्ड टॉयलिंग टाइम, वर्किंग हार्ड इन दिस ड्युरेशन. यामध्ये आपण भरपूर काम करतो. इट्स टॉयलिंग टाइम थ्रू. इज देअर एनीबडी टू अटर नाऊ अ काइंडली वर्ड ऑफ यू? असं कोणी आहे का? इज देअर एनीबडी टू अटर नाऊ अ काइंडली वर्ड ऑफ यू? की तुमच्याविषयी त्यांनी खूप चांगले शब्द काढले तुमच्या कामाबद्दल, तुम्ही दिवसभर खूप कामात कष्ट केलं आणि त्याच्याबद्दल ॲट द एंड ऑफ द डे असा कोणी व्यक्ती आहे का की त्यानं तुमच्या कामाबद्दल खूप चांगले वर्ड्स काढले, त्याला खूप चांगलं वाटलं, त्यानं तुम्हाला चांगला रिमार्क दिला, असं झालं का? आणि असं कधी होणार? इफ यू डीड व्हेरी वेल, इफ यू गिव्ह युअर बेस्ट, देन पीपल विल ॲप्रिशिएट, तुम्हाला लोक ॲप्रिशिएट करतील. मग आपल्याला काम त्या दर्जाचं करा लागलं आणि आपण खूप मेहनत करायलो, काबार कष्ट करायलो, पण ॲट द एंड ऑफ द डे जर आपल्याला कोणी काउंटच करत नसेल, आपल्या कामाचं कोणी लक्षातच घेत नसेल, तर याचा अर्थ ठरवायचा की आपलं काम काहीतरी चुकीच्या दिशेने झालं. आपल्या कामाला कोणीतरी ॲप्रिशिएट केलं पाहिजे, काउंट केलं पाहिजे, वा यानं चांगलं काम केलं, व्हेरी गुड, पाठीवर हात मारलं पाहिजे. दिस इज कॉल्ड द पॉलिसी, दिस इज कॉल्ड द लाईफस्टाईल. म्हणजे आपण जे काही लाईफमध्ये करतो ना त्या गोष्टी एवढ्या महत्त्वाच्या असल्या पाहिजे की लोकांनी त्याला काउंट केलं पाहिजे. म्हणजे नाही तर आपण चुकीच्या दिशेने प्रवास करतोय. आपण एखादा गव्हर्नमेंट सरकारी एम्प्लॉई आहे तो ऑफिसमध्ये काम करतो, त्याच्यासमोर कोणी फाईल घेऊन गेली की त्याला चिडचिड करतो, चल तिकडे हे काय चुकीची फाईल आहे चल टाकून द्यायची, घेऊन या करतात. तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशनला आले इथलं आपल्या बाबून तुम्हाला शिवा द्यायच्या, नालायक हो बुरख हो काही चांगलं नाही फॉर्म चुकवला असं झालं जा तिकडं. असं केल्यानंतर तुम्ही त्याला लक्षात ठेवसाल का त्या माणसाला, त्याच्या कामाचं कौतुक करसाल का? नाही. तुमचं काम इतकं चांगलं असलं पाहिजे, इतकं कॉपरेटिव्ह तुमचा नेचर असला पाहिजे की लोकांनी तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे, लोकांनी तुम्हाला चांगल्या कामासाठी लक्षात ठेवलं पाहिजे. असं काम तर तो दिवस तुमचा सत्कारणी लागला असं समजता येईल, नाही तर तो दिवस वाया गेला तुमचा, तुमच्या कामाला काही महत्व नाही. सो दिस इज द फर्स्ट पार्ट ऑफ दिस पोयम. डू यू अंडरस्टँड?
Next one. Did you give a cheerful greeting to the friends who came along, or a churlish sort of howdy and then vanished in the throng? Were you selfish, pure and simple as you rush along the way, or is someone mighty grateful for a deed you did today? Did you give a cheerful greeting to the friend who came along? Did you give a cheerful greeting? तुम्ही असं cheerful greeting करता का कोणाला, हसून welcome करता का? Greet means भेटणे. Okay, त्याला तुम्ही welcome करता का, greet करता का, त्याला काही बोलता का? Did you give a cheerful greeting to the friends who came along? तुम्हाला जेव्हा जेव्हा तुमचे मित्र भेटतात, तुम्ही त्यांना cheerful एकदम हसून आनंदितपणे आल्हाददायकपणे त्यांना तुम्ही भेट घेता का? त्यांची त्यांना हाय हॅलो गुड मॉर्निंग असं हसून करता का? तुमच्या मार्गामध्ये जे कोणी तुम्हाला भेटेल, तुमचे फ्रेंड्स वगैरे, त्यांना तुम्ही असं एकदम फ्रेंडली मॅनरमध्ये त्यांना गॉसिप करता का? हाय हॅलो हाउ आर यू फाईन गुड मॉर्निंग असं विश करता का तुम्ही? डिड यू गिव अ चिअरफुल ग्रीटिंग टू द फ्रेंड हू केम अलॉंग? तुमच्या मार्गामध्ये जे कोणी मित्र येतील त्यांना तुम्ही अशा पद्धतीनं भेटता का, आनंदानं भेटता का तुम्ही? नाही तर कोणी भेटले की उगाच आपलं रडणं लावायचं, काय लई बोर व्हायलं, माझा रोज कसा आहे, कॉलेज कर्मणच झालं मला, आता कर्मायला काय घर शिकायला येतो आपण. म्हणजे आपण तर स्वतः बोरिंगच, पण बाजूच्यालाही बोर करून टाकायचं, म्हणजे त्यालाही याच्यामध्ये इंटरेस्ट गेला पाहिजे. मग ते म्हणजे हो यार तुलाही बोर वाटायचं असं. दिस इज द चीपेस्ट मेंटॅलिटी. हे चीपेस्ट मेंटॅलिटी, चीप मेंटॅलिटीचे लोक आहे. कोणी अभ्यास करायला मन लावून, अरे काय करू नको रे अभ्यास, कोरोना आहे, परीक्षा होणार नाही, मेहनत वायच आहे. कोणी फार अभ्यास, अरे काय करू नको, शिक्षणानं कोणाचं भलं झालं नाही, आमच्या गावात नाही कुठून राहते शिकलेले, तुझ्या गावात असतील पण मला कोण सांगायला. म्हणजे आपल्या बोलण्यानं ना आसपासचे लोक नर्वस नाही झाले पाहिजे. त्यांना आपण भेटल्यानंतर आपण दुसऱ्याला चांगलं वॉर्मली ग्रीट केलं पाहिजे, चांगलं हसून भेटलं पाहिजे आपण. नाही तर आपण तोंडावर 12 वाजून समोरच्याला भेटल्यानंतर त्याच्या तोंडावर 12 वाजतील. एक कुठंतरी हे महत्वाचं आहे. कदाचित कोरोना त्यासाठीच आला, कारण कोणाची तोंड दिसत नाही आजकाल, सगळे मास्क लावून त्या तोंडावर 12 वाजले की 1 वाजले काही कळलं नाही. पण कुठंतरी टेम्परामेंट आपला आपल्याला इम्प्रोवाइज करावं लागेल. आपण कोणा जर भेट दिली तर समोरच्यालाही हॅपी वाटलं पाहिजे, आनंद वाटला पाहिजे. तुम्ही टॅली करा, ऑब्झर्व करा, तुम्ही रिअलाइज करा की तुम्हाला काही लोक भेटल्यानंतर आनंद वाटतो आणि काही लोक भेटल्यानंतर उदासीनता वाटते. का वाटते? कारण की तसा तो व्यक्ती असतो समोरचा. एखादा व्यक्ती आनंदी भेटला ना, छान असा कॉमेडी करणार असं, रिलॅक्स असेल, जॉली मॅनरचा असेल ना, आपल्याला फ्रेश वाटतं, अरे वा मस्त भेट मीटिंग हवाय, छान वाटते याच्या भेटीत. काही काही लोक भेटले अख्खा दिवस खराब झाला. ते चिअरफुल ग्रीटिंग केलं पाहिजे आपण. Or a churlish sort of howdy. Howdy means an informal friendly greeting. Or churlish. Churlish means rude. A churlish sort of howdy and then vanish in throng. Throng means crowd. तुम्ही तुमच्या मित्रांना हसून भेटता की एकदम रूड मॅनर मध्ये भेटता, चर्लिश मॅनर मध्ये भेटता? दिस वॉज द क्वेश्चन ऑफ द पोएट. हे कवीचा प्रश्न आहे. तुम्ही तुमच्या मित्रमंडळींमध्ये एकदम हसून बोलता, इंटरॅक्ट करता, ग्रीट करता की त्यांना एकदम रूड मध्ये जाणे तिकडं डोकं खराब करू नको रे असं बोलता, एकदम रूड भाषेमध्ये बोलता का एकदम हॅपी मॅनर मध्ये बोलता तुम्ही? हाउडी मीन्स अँड इन्फॉर्मल फ्रेंडली ग्रीटिंग. म्हणजे कोणी जवळ आला की उगाच त्याची टिंगल टवाळी करायची, त्याला काहीतरी कमेंट करायची, कसा शाळा घातलं रे तू, कसा दिसायला, रे आंघोळ केली ना, काय केस कशी दिसायले, म्हणजे हे काय बोलण्याची पद्धत झाली. आपला मित्र आहे कोणीतरी, त्याला असं बोलता येईल चांगलं बोलावं, कसा कपाळ आहेस रे तू, असं पाहिजे तो तोंड कसं दिसाय, अरे हे असं बोलू नये ना, कोणाचं मन दुखू नये ना. आपण बोलत असताना समोरच्याला छान बोललं पाहिजे, त्याला तितकं सॉफ्टली सांगितलं पाहिजे, वा खूप छान वाटलं तुला भेटून, फक्त थोडेसे तुझे केस फार तुझे व्यवस्थित नाही वाटायचे, कसं आंघोळ नाही केली तर तुला थंडी वाजत होती का तुला, असं थोडस सॉफ्टली बोला. बोलल्या म्हणजे प्रकार आहे, कोणालाही भेटल्या भेटल्या त्याचा एकदम पान उतारा करून टाकायचा. असं म्हणून नाही ना, रूडली बोलू नये ना,
कोणाला शिबाय द्यायचा काही पण बोलायचं. दिस इज नॉट फेअर. तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये बोलत असताना एकदम फ्रेंडली मॅनर मध्ये, हॅपी मॅनर मध्ये, एकदम फ्रेश मॅनर मध्ये वॉर्मली वेलकम केलं पाहिजे, ना की तुम्ही रूडली बिहेव केलं पाहिजे फ्रेंड सोबत. वेर यू सेल्फिश, नेक्स्ट क्वेश्चन, वेर यू सेल्फिश प्युअर अँड सिम्पल ॲज यू रश अलॉंग द वे. वेर यू सेल्फिश प्युअर, तुम्ही पूर्णपणे सेल्फिश आहात का? अँड सिम्पल ॲज यू रश अलॉंग द वे, ऑर इज समवन माइटी ग्रेटफुल फॉर अ डीड यू डीड टुडे. In this line, poet says that, poet asks us, where is selfish pure? तुम्ही फक्त आणि फक्त स्वार्थी आहात का? तुमच्या मतलबापुरतं तुम्ही काम करता का किंवा मतलबापुरतं कोणाला बोलता का? And simple as you rush along the way, or is someone mighty grateful for a deed you did today? तुम्ही फक्त स्वार्थी आहात का? स्वतःच्या फायद्यासाठी फक्त वावरता का, काम करता का? किंवा is someone mighty grateful for deed यू डीड टुडे? किंवा अशी काही लोक आहेत की तुम्ही काहीतरी चांगलं काम केलं तर त्याबद्दल ते खूप आनंदी झाले, तुम्ही जे काही कार्य केलं त्या कार्याबद्दल तुमच्याकडे एकदम ग्रेटफुल राहणार आहे, तुमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे लोक आहेत का या समाजामध्ये, तुम्हाला थँक्स म्हणणारे लोक आहेत का या सोसायटीमध्ये, की तुम्ही फक्त आणि फक्त मी माय सेल्फ अँड आय, मी माझाच विचार करणार अशी व्यक्ती आहात की समोरच्याला तुम्ही काहीतरी मदतही करता? तुम्ही जर मदत केली तर लोक तुम्हाला ग्रेटफुल राहतील, तुम्हाला कृतज्ञता तुमच्याबद्दल व्यक्त करतील, तुम्हाला आभार मानतील, थँक्स म्हणतील, तुम्हाला तुमच्या उपकाराबद्दल ते उपकृत राहतील. तुम्ही असं काही वागता का एका दिवसामध्ये? आठवण करा तुम्ही की 24 तासामध्ये आपण किती जणाला हेल्प केली, आपण किती जणाला कोऑपरेट केलं, आठवा. केलं पाहिजे तरच तो दिवस तुम्ही कमवला. तुमचा उद्या तुमच्या आजच्या कार्यावर डिपेंड आहे. तुम्ही जर आज कोणाला मदत केली तर डेफिनेटली समवन विल हेल्प यू इन फ्युचर. अंडरस्टँड, दिस इज द मेसेज ऑफ दिस पोयम. हे या कवितेचा मेसेज आहे की तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावं लागेल. टुडे यू इन्व्हेस्ट, टुमारो यू विल गेट. अंडरस्टँड, आणि इन्व्हेस्टमेंट कशाची करायची? नॉट मनी, इन्व्हेस्टमेंट ऑफ युअर गुड मॅनर्स, इन्व्हेस्टमेंट ऑफ युअर कोऑपरेटिव्ह नेचर, investment of your good behavior, investment of your cooperative temperament, nature, याची तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. देन यू कॅन यु नो की गॅदर पीपल अराउंड यू, पीपल विल ॲप्रिसिएट यू डेफिनेटली, लोक तुम्हाला कौतुक करतील डेफिनेटली. हे महत्वाची गोष्ट आहे. डू यू अंडरस्टँड फर्स्ट अँड सेकंड स्ट्रॉंग ऑफ दिस पोयम? इज देअर एनी प्रॉब्लेम?